Hello everyone, welcome to the video lectures of subject switchgear and protection. We started the second chapter, circuit interrupting devices, and in last lecture we started the LT circuit breaker. So in that we have covered the three types of LT circuit breaker. So first is the ACP, that is air circuit breaker. In that, air is used as an arc extinguishing medium. Then second is the MCB, that is the miniature circuit breaker, and third is the molded case circuit breakers. Now today we discuss the ELCB, that is the earth leakage circuit breaker, and the air blast circuit breaker. So earth leakage circuit breaker. So before starting with this earth leakage circuit breaker, we have to know the what is meant by the earthing. And so earthing is nothing but connecting the non-current carrying part of the equipment to the earth. It is called as an earthing. Earthing म्हणजे काय असेल, एक non-current carrying part असेल इक्विपमेंटचा, तो आपण काय करतोय अर्थला कनेक्ट करत असेल. तर कशासाठी करतोय अर्थिंगची नेसेसिटी काय असेल, तर इन केस जरी इक्विपमेंटमध्ये जर फॉल्ट झालेला असेल आणि जे आउटर बॉडी असेल त्याला जर करंट लागत असेल, तर काय करतोय आपण अर्थिंग थ्रू जो नॉन करंट कॅरिंग पार्ट असेल तो आपण म्हणजे आउटर फ्रेम असेल ती काय करतोय ग्राउंडला कनेक्ट केल्यामुळे जो करंट असेल तो काय होईल ग्राउंडमध्ये फ्लो होत असेल. त्याच्यासाठी जो पाथ आपण प्रोव्हाइड करणार आहे तो काय असला पाहिजे, लो रेझिस्टन्स पाथ असला पाहिजे. त्याचा रेझिस्टन्स काय असला पाहिजे, लो असला पाहिजे ह्युमन बॉडीपेक्षा, तरच तो करंट काय होईल तो अर्थमध्ये फ्लो होत असेल. तर हे बेसिक असेल अर्थिंगचं. मग त्याच्या रिलेटेडच आपण स्टडी करतोय की अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे काय असेल, म्हणजे जो अर्थ करंट फ्लो होणार असेल तो जर लिकेज होत असेल तर त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन करण्यासाठी आपणाला काय यूज करायला लागेल, तर तोच म्हणजे काय असेल, ई एल सी बी असेल, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर असेल. सो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर इज अ सेफ्टी डिवाइस यूज टू डायरेक्टली डिटेक्ट द लिकेज करंट टू द अर्थ फ्रॉम अन इन्स्टॉलेशन अँड कट द पॉवर सप्लाय. तर ई एल सी बी म्हणजे काय असेल, एक डिवाइस असेल यूज करतोय आपण कशासाठी, तर डायरेक्टली डिटेक्ट करण्यासाठी लिकेज करंट, जो लिकेज करंट फ्लो होणार असेल कुठून, तर लिकेज करंट टू द अर्थ फ्रॉम अन इन्स्टॉलेशन, ज्या इन्स्टॉलेशनपासून फ्लो होणार असेल तो करंट डिटेक्ट करण्यासाठी अँड कट द पॉवर सप्लाय. आणि जो करंट डिटेक्ट केल्यानंतर परत काय होईल, सप्लाय कट होत असेल. सो बेसिकली ई एल सी बी इज यूज वेअर द अर्थ इम्पेडन्स इज हाय. तर ई एल सी बी आपण कुठं यूज करत असेल, तर ज्या ठिकाणी अर्थचा इम्पेडन्स हा मॅक्सिमम असेल त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, तो यूज करणार असेल. जसं आपण अर्थिंगमध्ये बघितलं की जो अर्थ रेझिस्टन्स पाथ आपण प्रोवाइड करणार असेल तो पाथ काय असला पाहिजे, लो रेझिस्टन्स पाथ असला पाहिजे. आणि जर तो नसेल तर त्या ठिकाणी नेसेसिटी कशाची असेल, ई एल सी बीची असेल. सो बिकॉज ऑफ हाय अर्थ इम्पेडन्स द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द मेटॅलिक पार्ट ऑफ द इन्स्टॉलेशन अँड अर्थ विल बी क्वाईट हाय अँड डेंजरस फ्रॉम द ह्युमन सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजेच काय दिलेलं असेल, तर हाय इम्पेडन्स जर असेल तर व्होल्टेज डिफरन्स असेल कशामधला, मेटॅलिक पार्ट ऑफ द इन्स्टॉलेशन आणि अर्थचा, म्हणजे ज्या ठिकाणी आपण अर्थिंग करणार असेल तो मेटॅलिक पार्ट असेल, पण तोच काय असेल, नॉन करंट कॅरिंग पार्ट असेल. मेटॅलिक पार्ट ऑफ द इन्स्टॉलेशन अँड द अर्थ विल बी द क्वाईट डेंजरसली हाय. त्याच्यामधला काय असेल, हाय असल्यामुळे तो काय असेल, ह्युमन सेफ्टीच्या रिलेटेड काय असेल, डेंजर असेल. द मेन पर्पज ऑफ द ई एल सी बी इज टू स्टॉप डॅमेज टू द ह्युमन अँड ॲनिमल्स ड्यू टू द इलेक्ट्रिक शॉक. तर मेन पर्पज याचा काय असेल, तर जो शॉक असेल प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अगेन्स्ट द शॉक, जे ह्युमन्स असतील ॲनिमल्स असतील त्यांना जे इलेक्ट्रिकल शॉकपासून प्रोटेक्शन देण्यासाठी आपण काय करत असेल, ई एल सी बी यूज करतो. सो इन डिग्रेडेशन ऑफ इलेक्ट्रिकल इन्सुलेशन द लाइव कंडक्टर मे गेट टच विथ द मेटॅलिक पार्ट ऑफ द इक्विपमेंट अँड बिकॉज ऑफ हाय अर्थ इम्पेडन्स द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द बॉडी ऑफ द इक्विपमेंट अँड द अर्थ विल बी द हाय इनफ टू रिझल्ट इन द शॉक टू द वर्किंग पर्सनल. जर इन्सुलेशन जे कंडक्टर्स असतील त्याच्यावरती जर इन्सुलेशन जर खराब झालेलं असेल
तर त्या कंडिशनला लाईव्ह कंडक्टर काय होऊ शकतो, टच होऊ शकतो कशाबरोबर, तर मेटॅलिक पार्ट्स असतील इक्विपमेंटचे त्याच्याबरोबर ती टच झाल्यामुळे काय होणार असेल, टच होत असेल. आणि जर हाय रेझिस्टन्स हाय इम्पेडन्स असेल तर काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स कशामधला, तर बॉडी ऑफ द इक्विपमेंट आणि अर्थ ह्याच्यामधला जर हाय असेल तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तिथून करंट फ्लो होणार नाही, त्याच्यामुळं काय होणार आहे, मॅक्सिमम चान्सेस काय राहतील, शॉक लागणार असतील ज्या ठिकाणी जो ऑपरेटर वर्क करणार असेल त्याच्यासाठी. सो ELCP डिटेक्ट्स द लिकेज करंट टू द अर्थ अँड ट्रिप्स द असोसिएटेड ब्रेकर टू आयसोलेट द सप्लाय. मग ह्या कंडिशनला ELCP काय करत असेल, तो करंट डिटेक्ट करत असेल आणि काय करत असेल, सर्किट ट्रिप करत असेल. जसं ELCP अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, अर्थ लिकेज हा डिटेक्ट करत असेल आणि सर्किट ब्रेक करत असेल, म्हणून आपण काय म्हणतो त्याला ELCP अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तर हे ELCBचं बेसिक असेल की ELCB आपण काय यूज करत असेल. तर परत एकदा रिपीट करूया आपण की ELCB इज नथिंग बट द अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अँड इट इज यूज टू डायरेक्टली डिटेक्ट द लिकेज करंट टू द अर्थ फ्रॉम अन इन्सुलेशन अँड कट द पॉवर सप्लाय. सो बेसिकली ELCB इज यूज वेअर द अर्थ इम्पॅडन्स इज हाय. ELCB आपण कुठे यूज करत असेल, ज्या ठिकाणी इम्पॅडन्स हाय असेल त्या ठिकाणी. आणि हाय इम्पॅडन्स असल्यामुळं काय होणार असेल, व्होल्टेज डिफरन्स असेल कशामधला, तर मेटॅलिक पार्ट ऑफ द इक्विपमेंट ऑर द इन्स्टॉलेशन अँड अर्थ हा काय असेल, हाय असेल. तो जर हाय असल्यामुळं काय होणार आहे, मॅक्सिमम करंट तिकडून फ्लो न होता जो ह्युमन बॉडी जो पर्सन टच करणार असेल तिथं काय बसेल, त्याला शॉक बसेल. मग त्या केसमध्ये मग हे कशामुळे होऊ शकेल, तर सपोज कंडक्टर जर ओपन झालेला असेल, कंडक्टरवरचं इन्सुलेशन कट झालेलं असेल आणि तो लाईव्ह कंडक्टर टच झालेला असेल मेटॅलिक पार्टच्या इक्विपमेंटला, तर काय होणार असेल, पूर्ण बॉडी असेल ती काय होणार आहे, कंडक्टिंग होईल. आणि त्या केसमध्ये जर हाय इम्पेडन्स असेल कशामधला, तर मेटॅलिक पार्ट आणि अर्थमधला, तर काय बसेल, शॉक बसेल जे ऑपरेटर्स वर्क करत असतील त्या ठिकाणी. मग हे सगळे अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, ELCB, दॅट इज द ELCB डिटेक्ट्स द अर्थ लिकेज करंट अँड ब्रेक्स द सर्किट. सो इट इज कॉल्ड एज द ELCB. सो दिस इज द सिम्पल अबाउट द ELCB. देन वी हॅव टू डिस्कस द टू टाईप्स ऑफ द ELCB. सो देर आर टू टाईप्स ऑफ अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. सो फर्स्ट इज द व्होल्टेज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, ऑल्सो कॉल्ड एज व्होल्टेज ELCB, अँड सेकंड इज द करंट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, और इट इज ऑल्सो नोन एज द करंट ELCB. सो वी डिस्कस वन बाय वन. फर्स्ट इज द व्होल्टेज ELCB. सो व्होल्टेज ELCB इज अ व्होल्टेज ऑपरेटेड डिव्हायसेस. सो ॲज इट्स नेम इंडिकेट्स, इट ऑपरेटेड ऑन व्होल्टेज, दॅट इज व्होल्टेज ELCB इज अ व्होल्टेज ऑपरेटेड डिव्हायसेस. इट हॅज अ कॉईल अँड इफ द व्होल्टेज अक्रॉस द कॉईल, सो हिअर इज द ELCB कॉईल. सो इट हॅज अ कॉईल अँड इफ द व्होल्टेज अक्रॉस द कॉईल एक्सिड्स द प्रीडिटरमाइन व्हॅल्यू सच ॲज 50 व्होल्ट. सपोज वी हॅव putting the predetermined value as 50 volt, and if the voltage across that coil exceeds the predetermined value, the current flowing through the coil will be sufficient to enough the trip circuit. म्हणजेच काय असेल, जी कॉईल असेल त्याला एक आपण व्होल्टेज लेवल सेट केलेली असेल आणि त्या व्होल्टेज लेवलपेक्षा जास्त जर व्होल्टेज फ्लो होत असेल तर काय होत असेल, त्याच्यामधला जो करंट असेल तो सफिशियंट असेल कशासाठी, टू ट्रिप द सर्किट. सो व्होल्टेज ELCB इज कनेक्टेड इन बिटवीन द मेटॅलिक पार्ट ऑफ द इक्विपमेंट अँड द आर्थ. तर व्होल्टेज ELCB आपल्याला कनेक्शन्स कुठं करायचे आहे, त्याची पोझिशन काय असेल, तर ते आपण कनेक्शन कसं करताना कुठं करणार आहे, मेटॅलिक पार्ट ऑफ द इक्विपमेंट आणि आर्थ ह्याच्यामध्ये काय असेल, आपला ELCB असेल. जो कोणताही सपोज मोटर असेल तर मोटरचा मेटॅलिक आउटर बॉडी आणि तिथून आर्थला जे कनेक्शन केलेलं आहे त्याच्यामधला जो पाथ असेल त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, व्होल्टेज ELCBचं कनेक्शन करणार आहे. इफ वी टेक अन एक्झाम्पल ऑफ इन्सुलेशन फेल्युअर,
insulation failure, then the voltage across the coil of ELCB will drive enough current to the cut the power supply till the manually reset. म्हणजे जे एक्झाम्पल आता आपण बघितले की 50 व्होल्टसाठी जर आपण सेट केलेले असेल आपली व्होल्टेज कॉईल, दॅट इज द ई एल सी बी कॉईल, आणि ज्यावेळी जर जो आणि हे ई एल सी बी आपण कनेक्शन कशामध्ये करणार आहे, तर जो मेटॅलिक पार्ट असेल आणि अर्थ ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, तो कनेक्शन करणार आहे. आणि ज्यावेळी अर्थ लिकेज करंट फ्लो होणार असेल त्यावेळी काय होईल, व्होल्टेज जे असेल ते काय होणार असेल, इन्क्रीज होणार असेल. आणि ते जर व्होल्टेज प्रिडिटरमाइंड व्हॅल्यूपेक्षा जर इन्क्रीज झालेलं असेल, प्रिडिटरमाइंड व्हॅल्यू म्हणजेच आपण सेट केलेली व्हॅल्यू, ती सेट केलेली व्हॅल्यू जर 50 व्होल्ट असेल, त्याच्यापेक्षा जर जास्त व्हॅल्यू जर फ्लो होत असेल, तर काय होणार आहे, सर्किट काय होणार आहे, इंटरप्ट होणार आहे. सो इट विल ऑपरेट अपन द व्होल्टेज, सो इट इज कॉल्ड एज द व्होल्टेज ई एल सी बी. हियर इज द वन पॉइंट, दॅट इज इफ व्होल्टेज अक्रॉस द ई एल सी बी कॉईल इज ग्रेटर दॅन 50 व्होल्ट सप्लाय द 50 व्होल्ट, देन सप्लाय विल बी कट ऑफ बाय थ्रोईंग द प्लंगर. त्यावेळी काय होणार असेल, सप्लाय असेल म्हणजे इथं हे प्लंजर दिलेला आहे पी, तो सप्लाय काय होणार असेल, कट होणार असेल. म्हणजे ई एल सी बी, इथं हा ई एल सी बीची कॉईल असेल आणि हे काय असेल, ऑपरेटिंग मेकॅनिझम असेल की सर्किट ब्रेकर काय होणार असेल, इंटरप्ट होणार असेल. हे लोड साईडला आहे आणि जे आपण कनेक्ट करणार आहे ते कशामध्ये करणार आहे, मेटॅलिक फ्रेम आणि अर्थमध्ये ई एल सी बी आपण कनेक्शन करणार आहे. आणि ज्यावेळी व्होल्टेज 50 व्होल्टच्या अबव जात असेल त्यावेळी काय होणार आहे, सर्किट काय होईल, ऑपरेट होईल आणि इट विल ब्रेक द सर्किट. सो इट विल ऑपरेटेड ऑन व्होल्टेज, सो इट इज कॉल्ड एज द व्होल्टेज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. देन सेकंड टाईप इज द करंट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. सो करंट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, द वर्किंग ऑफ करंट, सो सॉरी, द सेकंड टाईप इज नथिंग बट द करंट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. सो इट्स वर्किंग इज व्हेरी इजी, दॅट इज द करंट ऑपरेटेड ई एल सी बी इज ऑल्सो नोन ॲज रेसिड्युअल करंट डिवाइस ऑर आर सी डी. सो करंट ई एल सी बी इज ऑल्सो नोन ॲज रेसिड्युअल करंट डिवाइस. अँड आर सी डी हॅज अ टॉर्टॉइल आयर कॉईल, सॉरी आयर कोअर, ओवर विच फेज अँड द न्यूट्रल वाइंडिंग्स आर वाउंड, अँड अ सर्ज कॉईल इज ऑल्सो वाउंड ऑन द सेम आयर कोअर विच इज इन टर्न इज कनेक्टेड टू द ट्रिप कॉईल. सो हियर इज द फिगर ऑफ द कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ द ई एल सी बी इन दॅट. सो हियर इज द कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ द ई एल सी बी इन दॅट. वन आयन कोअर इज कनेक्टेड ऑन दॅट आयन कोअर फेज अँड द न्यूट्रल वाइंडिंग्स आर वाउंड, अँड हियर इज द लोड कनेक्शन. अँड ऑल्सो ऑन दॅट आयन कोअर वन सर्ज कॉईल इज वाउंड, अँड दिट सर्ज कॉईल इज कनेक्टेड टू द ट्रिप कॉईल. सो दिस इज द सेटअप फॉर द अर्थ लिकेज सर्किट मेकर. सो फेज अँड न्यूट्रल वाइंडिंग्स काय केलेले आहेत, आपण वाउंड केलेले आहेत, म्हणजेच ही असेल फेज वाइंडिंग, ही असेल न्यूट्रल वाइंडिंग. फेज ही फेज वाइंडिंग, न्यूट्रल वाइंडिंग आपण वाउंड केलेले आहेत कशावरती, आयर्न कोरवरती. आणि त्याच आयन कोअरवरती आपण काय केलेले आहे, सर्च कॉईलसुद्धा काय केलेले आहे, वाउंड केलेले आहे. आणि ती सर्च कॉईल असेल, इट सर्च कॉईल कनेक्टेड टू द ट्रिप कॉईल. ही सर्च कॉईल काय केलेली आहे, आपण ट्रिप कॉईलला कनेक्शन केलेले आहे. आणि हा साईडला काय असेल, आपला लोड असेल ज्या ठिकाणी आपण कनेक्शन्स केलेले असतील. तर हे सिम्पल कनेक्शन असेल. सो दिस इज द कन्स्ट्रक्शनल पार्ट्स ऑफ द ई एल सी बी. Now we'll see the working of the ELCB. So under normal operating conditions, the current through the phase winding. So first we see the normal operating condition. So under normal operating condition, the current through the phase winding and the neutral winding, that means current through the phase winding and the neutral winding are same, but both the windings are wound in such a manner to oppose the MMFs to each other. Both windings आपण अशा वाउंड केलेले आहेत आयर्न कोर
फोरवरती की त्यांचे जे एम एम एफ आहे मॅग्नेटिक मोटिव फोर्स आहेत ते काय असतील अपोजिट असतील. देअरफोर द नेट ई एम एफ इन द आयन कोर विल बी द झिरो. त्याच्यामुळे काय होणार आहे नेट ई एम एफ असेल तो काय होणार असेल झिरो असेल. सो अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन द करंट थ्रू द फेज वाइंडिंग अँड द न्यूट्रल वाइंडिंग आर सेम बट द बोथ द वाइंडिंग्स बाउंड इन सच अ मॅनर टू अपोज द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स ऑफ इच अदर. देअरफोर द नेट ई एम एफ इन द आयन कोर विल बी द झिरो. सो द नेट ई एम एफ इन द आयन कोर विल बी द झिरो. Now let us consider a condition where the earth leakage current exists in the load side. Suppose here is the earth leakage current in the load side. In this case, the current through the phase and the neutral will be no longer be equal. Rather, phase current will be more than the neutral current. In that case, as the phase current and the neutral winding initially are same, but as the fault is earth leakage current is flow in the load side, then this current will not be same for longer time, and thus the magnetomotive force produced by phase winding will be more than the magnetomotive force produced by the neutral winding, because of which a net magnetomotive force will exist in the iron core. Simple working ahe yacha. तर नॉर्मल कंडिशनला काय असेल तर फेज वाइंडिंग आणि न्यूट्रल वाइंडिंग फेज वाइंडिंग आणि न्यूट्रल वाइंडिंग हे याच्यामधला जो करंट थ्रू द फेज वाइंडिंग आणि न्यूट्रल वाइंडिंग हा करंट काय असेल सेम असेल. पण हे दोन्ही वाउंड करताना असे वाउंड केलेले आहेत की त्यांच्यामधला जो मॅग्नेटिक मोटिव फोर्स प्रोड्यूस होणार असेल तो काय होत असेल अपोज करत असेल एकमेकाला. त्याच्यामुळे अपोज करत असल्यामुळे नेट ई एम एफ जो ह्याच्यावरती प्रोड्यूस होणार आहे आयर्न कोरवरती तो का असेल झिरो असेल. मग जर एक कंडिशन आपण कन्सिडर केली, सपोज ह्या साईडला लोड साईडला जर अर्थ लिकेज करंट फ्लो होत असेल तर त्या कंडिशनला फेज वाइंडिंगमधला करंट असेल तो काय होत असेल जास्त होणार आहे आणि ॲज कम्पेअर टू द न्यूट्रल वाइंडिंग. त्याच्यामुळे काय होणार आहे जो नेट ई एम एफ असेल तो काय होणार असेल नेट ई एम एफ असेल तो झिरो क्रॉस करून पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर एम एम एस प्रोड्यूस्ड बाय जो एम एम एफ जो आयर्न कोरमध्ये प्रोड्यूस होणार असेल तो कशामुळे होणार आहे अर्थ लिकेज ऑकर झाल्यामुळे लोड साईडला. म्हणजे इनिशियली जो आयर्न कोरमध्ये ई एम एफ झिरो होता तोच काय होणार आहे आता झिरो क्रॉस करून जाणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे दिस नेट ई एम एम एफ इन द कोर विल लिंक विथ द सर्च कॉईल. म्हणजे तो ई एम एफ ह्याच्यामध्ये प्रोड्यूस होणार असेल तो लिंक होणार आहे सर्च कॉईलला आणि काय होणार आहे लिंक झाल्यामुळे काय होणार आहे द एम एम एफ इज चेंजिंग इन नेचर अँड ई एम एफ विल बी इंड्यूस्ड अक्रॉस द टर्मिनल्स ऑफ द सर्च कॉईल अँड दिस ई एम एफ विल इन टर्न ड्राइव ए करंट थ्रू द ट्रिप कॉईल विच विल पुल द ट्रिप कॉईल. म्हणजेच काय होणार आहे आयर्न कोअरमध्ये ई एम एफ प्रोड्यूस झाल्यामुळे तो लिंक होणार आहे सर्च कॉईलला आणि सर्च कॉईलमध्ये ई एम एफ प्रोड्यूस होणार आहे आणि तो काय होणार आहे ई एम एफ काय होणार आहे जो सर्च कॉईलमधला ई एम एफ असेल तो ट्रिप कॉईलला कनेक्शन केल्यामुळे ट्रिप कॉईलसुद्धा काय होणार आहे एनर्जाईज होणार आहे अँड ॲज द ट्रिप कॉईल गेट्स एनर्जाईज्ड इट विल बी कनेक्टेड टू द कॉन्टॅक्ट्स ऑफ द सर्किट ब्रेकर सो द सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट्स आर ओपन. सो दिस इज द सिम्पल working principle of the current ELCB, that is the current earth leakage circuit breaker. तर सिम्पल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय असेल तर आपण एक आयर्न कोर यूज करतो आहे आणि त्याच्यावरती दोन वाइंडिंग प्लेस करतो आहे. एक असेल फेज वाइंडिंग दुसरी असेल न्यूट्रल वाइंडिंग आणि त्याच आयर्न कोरवरती आपण परत एक सर्च कॉईल वाउंड करतो आहे आणि ती सर्च कॉईल आपण अटॅच करतो आहे ट्रिप कॉईलला आणि ट्रिप कॉईलचे कनेक्शन्स काय असतील सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट्सला असतील. मग नॉर्मल कंडिशनला आणि जे आपण दोन वाइंडिंग वाउंड करतो आहे आयर्न कोरवरती म्हणजे फेज वाइंडिंग आणि न्यूट्रल वाइंडिंग ते काय करतील मॅग्नेटिक मोटिव फोर्स क्रिएट करतील आणि आपण अरेंज करताना असे अरेंज केलेले आहेत की टोटल मॅग्नेटिक मोटिव फोर्स असेल आयर्न कोरचा तो काय असेल
दोन्हीचे मायनस असेल, म्हणजे त्या अपोजिट असल्यामुळे आपण काय करतो, ते मायनस घेतल्यामुळं इनिशियली नॉर्मल कंडिशनला सेम असल्यामुळं नेट एम एम एफ काय असेल, झिरो असेल. सपोज अर्थ लिकेज करंट फ्लो ऑन लोड साईड, देन त्या कंडिशनला काय होणार असेल, फेज वाइंडिंगमधला करंट असेल हा जास्त होईल ॲज कम्पेअर्ड टू द न्यूट्रल वाइंडिंग. त्याच्यामुळं जो टोटल एम एम एफ असेल सर्च कॉईलमधला, हा टोटल एम एम एफ काय होणार आहे, झिरो क्रॉस करणार आहे. म्हणजे जो इनिशियली झिरो असेल त्याच्यापेक्षा कोणत्या तरी व्हॅल्यूमध्ये, नंबर्समध्ये तो कन्वर्ट होईल. आणि तो एम 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 काय होईल, लिंक होणार आहे ॲज द सर्च कॉईल वाउंड ऑन द सेम आयर्न कोर. सो दॅट एम एफ विल बी लिंक विथ द सर्च कॉईल. सर्च कॉईलला एम एम एफ इंट्रोड झाल्यामुळं काय होणार आहे, एक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स प्रोड्यूस होईल. आणि तो फोर्स काय होणार आहे, ट्रिप कॉईलला अटॅच केल्यामुळं ट्रिप कॉईल असेल ती काय होईल, एनर्जाईज होईल. आणि ट्रिप कॉईल एनर्जाईज झाल्यामुळं जे सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ट्रिप कॉईलला असतील ते काय होतील, कॉन्टॅक्ट ओपन होतील. तर हे सिम्पल वर्किंग असेल अर्थ लिकेज करंट, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. जे आपण म्हणतो की नेट एम एम एफ इन कोर असेल इज इक्वल्स टू काय असणार आहे, एम एम एफ बाय फेज वाइंडिंग मायनस द एम एम एफ बाय न्यूट्रल वाइंडिंग. दोन्ही वाइंडिंगचा डिफरन्स हा नेट एम एम एफ कशावरती असणार आहे, तर आयर कोरवरती. तर हे दोन, सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, दॅट इज द व्होल्टेज ई एल सी बी अँड द करंट ई एल सी बी. नाव सेकंडली वी डिस्कस ऑर द नेक्स्ट पॉईंट इज द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. सो वी ऑलरेडी सी द एअर सर्किट ब्रेकर, देन नेक्स्ट इज द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. सो ॲज इट्स नेम इंडिकेट्स, एअर ब्लास्ट, वी हॅव टू ब्लास्ट द मेक द ब्लास्ट ऑफ द एअर फॉर द एक्सटिंग्विशिंग द आर्क. सो एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर एम्प्लॉय द हाय प्रेशर एअर ब्लास्ट ॲज ॲन आर क्विंचिंग मिडियम, अँड दिस टाईप ऑफ सर्किट ब्रेकर हॅज बीन यूज अर्लियर फॉर ओपन टर्मिनल हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन्स फॉर ए सिस्टीम व्होल्टेज ऑफ 245 के व्ही अँड 400 के व्ही अप टू द 765 के व्ही. Comparing to the SF6 circuit breaker and vacuum circuit breaker, air circuit breakers are used nowadays. And air blast circuit breakers uses the compressed air or gas as the circuit breaker or the interrupting medium. And gases such as nitrogen, carbon dioxide, hydrogen must be used as an arc quenching medium. But compressed air is the most accepted arc interrupting medium. The reasons are, nitrogen has current breaking properties similar to the compressed air and there is no advantage of using it. Carbon dioxide has drawback as it is difficult to control owing to the freezing at valves and other restricted passages. And hydrogen has increased breaking capacity, but it is costlier. So fast operation, suitability of repeated operations, auto reclosure, unit type multi-break constructions and simple assembly and less maintenance are some of the main features of the air blast circuit breaker. A compressor plant necessary to maintain high pressure air in the air receiver. तर एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर म्हणजे काय असेल, तर ॲज इट्स नेम इंडिकेट्स, वी हॅव टू मेक द ब्लास्ट ऑफ द एअर फॉर एक्सटिंग्विशिंग द आर्क. सो इट इज कॉल्ड ॲज ॲन एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. सो एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर असेल आपण यूज करतो आहे, त्याच्या ॲप्लिकेशनची रेंज असेल 245 के व्ही टू 400 के व्ही आणि अप टू 765 के व्हीपर्यंत आपण एअर सर्किट ब्रेकर यूज करू शकतो आहे. आणि कम्पेअर टू द SF6 आणि व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर नाउडेज काय करतात, यूज करतात. तर एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये जसं नेम इंडिकेट करते एअरसुद्धा आपण यूज करतोय, सिमिलर गॅससुद्धा आपण यूज करू शकतो आहे. पण त्याचे काहीतरी ड्रॉबॅक आहेत की गॅस यूज करण्याचे, म्हणजे जर गॅस म्हणून जर आपण नायट्रोजन यूज केलं, कार्बन डायऑक्साईड यूज केलं, हायड्रोजन यूज केलं तरी ते चालू शकेल. बट कॉम्प्रेस्ड एअर हे काय असेल, मोस्ट एक्स
एक्सेप्टेड आर्क एक्स्टिंग्विशिंग मीडियम असेल ॲज कम्पेअर टू द गॅस. तर त्याचे रिझन्स असतील की जसं नायट्रोजन जे असेल त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतील कॉम्प्रेस्ड एअर, आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर जे असतील त्याच्यामध्ये देर इज काय ॲडव्हान्टेजेस नाही की सेमच आहेत तर मग आपण काय यूज करू शकतो, एअर यूज करू शकेल. आणि जर सपोज सेकंड गॅस घेतला आपण कार्बन डायऑक्साईड जर घेतलेला असेल तर त्याच्या डिफिकल्टीज आहेत की वॉल्स असतील किंवा अदर रिस्ट्रिक्टेड पॅसेजमध्ये काय थोडं डिफिकल्टी येत असेल. आणि जर हायड्रोजन घेतलेलं असेल तर त्याची बल्किंग कॅपॅसिटी असेल आणि तो कॉस्टली असेल, तर ते थोडे ड्रॉबॅक आहेत ॲज कम्पेअर टू द एअर. आणि म्हणून आपण काय करतो, एअरच यूज करणार आहे. कशासाठी? तर आर्क एक्स्टिंग्विशसाठी. तर काय यूज करणार असेल तर त्याचं फास्ट ऑपरेशन आहे, सुटॅबिलिटी आहे रिपीटेड ऑपरेशन्सला, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे, मेंटेनन्स कमी आहे. त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, एअर प्लस सर्किट ब्रेकर यूज करू शकतो. पण जसं आपण ए सी बीमध्ये बघितलं की आपल्याला काय लागेल, एक कॉम्प्रेसर प्लांट लागेल एअरसाठी, की हाय प्रेशर एअर जर आपल्याला ब्लास्ट करायचं असेल तर आपल्याला काय लागेल, हाय प्रेशर एअर लागेल. म्हणजे कॉम्प्रेसर प्लांटची काय असेल नेसेसिटी असेल. मग ॲप्लिकेशन्स काय, तर कुठं आपण यूज करत असेल तर एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स आर सुटेबल फॉर रेल्वेज अँड आर फर्नेसेस वेअर द ब्रेकर ऑपरेट्स रिपीटेडली अँड द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स आर यूज फॉर इंटरकनेक्टेड लाईन्स अँड इम्पॉर्टंट लाईन्स वेअर ए रॅपिड ऑपरेशन इज डिझायर्ड. तर त्याचे ॲप्लिकेशन्स असतील रेल्वे असेल आर्क फर्नेसमध्ये, की ज्या ठिकाणी रिपीटेड ऑपरेशन्स लागतील त्या ठिकाणी यूज करतो आपण, किंवा इंटरकनेक्टेड लाईन्स असतील इम्पॉर्टंट लाईन्स असतील ज्या ठिकाणी रॅपिड ऑपरेशन म्हणजे आर्क एक्स्टिंग्विशिंग रॅपिड ऑपरेशन लागेल आपल्याला, की आर्क जी असेल ती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काय व्हायला पाहिजे, एक्स्टिंग्विश व्हायला पाहिजे. सो दिस इज अबाउट द सम इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग विथ द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. सो एअर ब्लास्ट इज नथिंग बट वी हॅव टू मेक द ब्लास्ट ऑफ द एअर फॉर एक्स्टिंग्विशिंग द आर्क. सो दिस इज द सिम्पल अबाउट द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. So, next we discuss the types of the air blast circuit breaker. So, there are two simple types of the air blast circuit breaker. In that, first is the axial blast type circuit breaker and second is the cross blast type circuit breaker. So, air blast circuit breakers are classified on the basis of direction of the air blast to the arc. Simple basis for the एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की जो आपण एअर ब्लास्ट करणार असेल तो कोणत्या डायरेक्शनला करतो आहे, त्या डायरेक्शनच्या बेसिसवरती आपण काय केलेले आहेत, दोन पार्ट केलेले आहेत. म्हणजे ॲक्सेल ब्लास्ट टाईप सर्किट ब्रेकर असेल त्याच्यामध्ये जो एअर ब्लास्ट आपण करणार असेल तो काय असेल, अलॉंग द आर्क असेल. आणि सेकंड कोणता असेल, क्रॉस ब्लास्ट टाईप सर्किट ब्रेकर असेल त्याच्यामध्ये एअर ब्लास्ट जो करणार असेल आपण तो काय असेल, राईट अँगल्स टू द आर्क पाहत असेल, परपेंडिक्युलर टू द आर्क पाहत असेल, त्याला आपण काय म्हणणार आहे, क्रॉस ब्लास्ट म्हणणार आहे. म्हणजेच काय, तर बाय ऑब्झर्विंग द डायग्रॅम वी कॅन सिम्पली क्लासिफाईड द ॲक्सेल ब्लास्ट अँड द क्रॉस ब्लास्ट. सो फर्स्ट डायग्रॅममध्ये आपण ॲक्सेल ब्लास्ट एअर सर्किट ब्रेकर आहे. हिअर आर द टू कॉन्टॅक्ट्स ऑफ द सर्किट ब्रेकर, दॅट इज फिक्स्ड कॉन्टॅक्ट अँड द मूव्हिंग कॉन्टॅक्ट. And as the contacts are separated, an arc is produced and we have to make the blast of the air along with the arc. So here is the direction of the air. So along with the arc asel tar axial blast zala. And second diagram hai cross blast air circuit breaker chi. Tyachyamadhye don contacts separate zale, arc produce zali. And arc asel arc la perpendicular kiwa right angle madhye jar air cha blast karat asel apan, tar tyala kay mhanto, simple क्रॉस ब्लास्ट अँड सर्किट ब्रेकर. तर हे सिम्पल दोन टाईप्स आहेत की ॲक्सेल ब्लास्ट आणि क्रॉस ब्लास्ट. म्हणजेच काय करतो आहे आपण, की ॲक्सेल म्हणजे अलॉंग द आर्क पाथला आपण ब्लास्ट करतो आहे, आणि क्रॉस ब्लास्ट म्हणजे काय असणार आहे, राईट अँगल्स टू द किंवा परपेंडिक्युलर टू द आर्क पाथला आपण काय करतो आहे, एअरचा ब्लास्ट करतो आहे. कशासाठी? तर एक्स्टिंग्विशिंग द आर्क. Then other parameters are same, that means as the contacts are separated, arc is produced, then air blast is done for the extinguishing the arc. But in which manner air blast is done, depending on upon that, two types are there, that is axial blast, that means along the arc, and cross blast, right angles to the arc. So we discuss one by one, that is first is the
XL blast type circuit breaker. So here two diagrams are shown in that the blast of the air is taken, that is the along the arc. So here are the some diagrams of the air blast circuit breaker, XL blast circuit breaker. So under normal conditions, the fixed contacts and the moving contact, that means here is the fixed contact and here is the moving contact. So normal condition, fixed contacts and the moving contacts are in closed position, and there is an air reservoir connected to the arcing chamber through an air valve. So there is an air reservoir, here is the air reservoir, and air reservoir connected to the arcing chamber. So here is the arcing chamber and through an air valve. Air valve is used. Here is the air valve connected to the air reservoir tank and the arcing, in between the air reservoir tank and the arcing chamber. The air valve controls the flow of air into the arcing chamber. Air valve काय करेल, जो flow असेल air चा तो control करण्याचं काम करेल. And the valve is closed under normal condition. Normal condition ला काय असेल, ज्यावेळी contacts काय असतील क्लोज असतील त्यावेळी valve हा काय असेल, ऑफ असेल. But under faulty conditions, that means when a fault occurs, a tripping impulse is produced which causes the opening of the air valve. Since the air valve connects the air reservoir and the arcing chamber, a high pressure air enters the arcing chamber and this air pushes away the moving contact against the spring pressure. The moving contact is separated and the arc is struck, and at the same time high pressure air blast flows along the arc and takes away the ionized gases along with, and consequently the arc is extinguished and the current flow is interrupted. So working is simple, that means two contacts, fixed contacts and the moving contacts. So in normal condition, fixed contact, fixed and moving contacts are closed and the current will be continuing in the fixed and the moving contact. So as it's our circuit breaker is air blast, so here air reservoir tank is used, then second air valve is used, and here is nothing but the arcing chamber, that means ek arcing chamber asel tyachyamadhye kay honar asel, contact separate zalyanantar arc produce honar ahe ani ti arc extinguish sudha kay honar ahe tya chamber madhe honar ahe. Mag jyavi fault create honar asel tyavi kay hoil, simple कॉन्टॅक्ट सेपरेट होतील आणि कॉन्टॅक्ट सेपरेट झाल्यानंतर जी आर्क प्रोड्यूस होणार असेल ती आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी आपण काय करतो, एअर वॉल ओपन करतो. त्याच्यामुळं एअरचा एअर इन एअर वॉल ओपन केल्यामुळं काय होणार आहे, जे कॉन्टॅक्ट्स असतील त्याच्या अलॉंगमध्ये एअर फ्लो होणार आहे. म्हणजे हे आर्क असेल तर त्याच्या अलॉंगमध्ये काय होईल, एअर फ्लो झाल्यामुळं काय होणार आहे, जो आर्क प्रोड्यूस होणार असेल ती काय होणार आहे, एक्सटिंग्विश होणार आहे. सो दिस इज द सिंपल ऑपरेशन ऑफ द एक्सेल ब्लास्ट टाईप सर्किट ब्रेकर. सो एक्सेल मीन्स ब्लास्ट ऑफ एअर टेकन अलॉंग विथ द आर्क. सो दिस इज द एक्सेल ब्लास्ट टाईप सर्किट ब्रेकर. सो हियर इज द वर्किंग. देन सेकंड इज द क्रॉस ब्लास्ट टाईप सर्किट ब्रेकर. सो द operation is same, but instead of making the blast along with the arc, here we make the blast right angles to the arc. So here again in diagram two contacts are given, fixed contacts and the moving contact. So here is the fixed contact, here is the fixed contact, and here is the moving contact, and in between that here is the black color. As the contacts get separated, arc is produced, and here is the high pressure air which will flow right angles to the arc, and the finally the arc is getting extinguished. So in this type of breaker, an air blast is directed at right angles to the arc. The cross blast length and forces the arc into the suitable tube for the arc extinction. So this is the regarding with the cross blast type circuit breaker. That means when the moving contact separated
arc is struck between the fixed and the moving contact, and the high pressure cross blast forces the arc into the extinguishing chamber, arc chute, consisting of the arc splitters and the arc runners. And the arc splitters increase the length of the arc and gives the improved cooling. So as the length is increased, the arc is cooled, and finally the arc is getting extinguished. Since the blast pressure is same for all currents, the inefficiency at low current is eliminated. The final gap for interruption is great enough to give normal insulation clearance, so that the series isolating switch is not necessary. So this is the second type, cross blast type circuit breaker. Both types of circuit breaker is same, but in XL blast of air is taken along with the arc, and in second blast of air is make right angles to the arc. So this is the two types of the air blast circuit breaker, XL blast and the cross blast type circuit breaker. Now, advantages of the air blast circuit breaker. So some of the advantages of the air blast circuit breaker is that elimination of fire hazard in the substation, and because of the absence of the oil, and the risk of fire is eliminated. याच्यामध्ये आपण एअर यूज करतोय आणि ऑइल यूज करत नसल्यामुळे जो काय आपल्याला फायरचा रिस्क होती, तो रिस्क ऑफ फायर काय असेल कमी असेल ॲज कम्पेअर टू द ऑइल सर्किट ब्रेकर. देन सेकंड, आर्किंग प्रोडक्ट्स आर कम्प्लिटली रिमूव्ह बाय द ब्लास्ट, वेअर ॲज द ऑइल डिटोरेट्स विथ सक्सेसिव्ह ऑपरेशन्स. द एक्सपेन्स ऑफ रेग्युलर ऑइल इज अ रिप्लेसमेंट इज अवॉइड. तर सेकंड काय असेल, एअरचा ब्लास्ट झाल्यामुळं काय होणार असेल, द आर्किंग प्रॉडक्ट्स असतील ते कम्प्लिटली काय रिमूव होतील ॲज कम्पेअर टू द ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये. देन थर्ड, ड्यू टू लेसर आर्क एनर्जी, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स आर व्हेरी सुटेबल फॉर कंडिशन्स वेअर फ्रिक्वेंट ऑपरेशन इज रिक्वायर्ड. फ्रिक्वेंट ऑपरेशन ज्या ठिकाणी नेसेसरी असेल, ज्या जसं आपण बघितले रेल्वे असेल, आर्क फर्नेस असेल, त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो ज्यावेळी फ्रिक्वेंट ऑपरेशन्स होणार असतील. And the energy supplied for the arc extinction is obtained from high pressure air and is independent upon the current to be interrupted. जे करंट टू बी इंटरप्टेड आहे, म्हणजे जो आपण करंट इंटरप्ट करतो आहे आणि जे आपल्यासाठी एनर्जी लागणार असेल आर्क एक्सटेंशनसाठी, हे इंडिपेंडंट आहे. त्याच्यामुळं एअर आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकते, फक्त आपल्याला कॉम्प्रेसर चेंबर लागेल आणि त्याच्यामुळं आपण काय करू शकेल, जी आर प्रोड्यूस होत असेल ते काय करेल, एक्सटिंग्विश करता येईल. बट इट हॅज सम डिसअडवांटेजेस, दॅट मीन्स एअर हॅज रिलेटिवली इन्फेरियर आर्क एक्सटिंग्विशिंग प्रॉपर्टीज ॲज कम्पेअर टू द अदर आर्क एक्सटिंग्विशिंग मेडियम्स, दॅट इज द गॅस ऑर द ऑइल. अँड द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू द व्हेरिएशन्स इन द रेट ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आपण बघितलं की अगेन रिस्ट्रायक होत असेल, तर त्या कंडिशनला काय होतील, व्हेरिएशन्स होतील, सेन्सिटिव्ह असतील रिस्ट्रायकिंग व्होल्टेजसाठी. आणि थर्ड असेल, कन्सिडरेबल मेंटेनन्स इज रिक्वायर्ड फॉर द कॉम्प्रेसर प्लांट. आपण एअर यूज करत असल्यामुळं आपल्याला हाय प्रेशरसाठी कॉम्प्रेसर टँक लागत असेल, तर कॉम्प्रेसर प्लांट असेल, तर द मेंटेनन्स हा रिक्वायर्ड असेल. कशासाठी, तर कॉम्प्रेसर टँकसाठी. सो दीज आर द सम ॲडव्हान्टेजेस अँड द डिसअडवांटेजेस ऑफ द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. सो टुडे इन दिस लेक्चर वी हॅव स्टडी द टू टाईप्स ऑफ द LT सर्किट ब्रेकर्स. इन दॅट फर्स्ट इज द ELCB, दॅट इज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. इन दॅट टू टाईप्स, दॅट इज व्होल्टेज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अँड सेकंड करंट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अँड सेकंड टाईप ऑफ LT सर्किट ब्रेकर इज द एअर ब्लास्ट circuit breaker. In that also we have studied two points, that is XL blast and the cross blast type circuit breaker. If you have any difficulty regarding this, then you can contact me. Thank you.